दुले चांदगाव येथे जागृत नागनाथाचे ठाणे असून दरवर्षी मे महिन्यातील चौथ्या रविवारी या देवस्थानाची यात्रा भरते. सालशीत बाबा म्हणून पंचक्रोशीत ओळखल्या जाणाऱ्या देवस्थानचे सुभाष पठाण हे पुजारी असून नागनाथांचे ठाणे असणारे देवस्थान नवसाला पावणारे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गावातील युवकांनी शनिवारी पैठण येथून पायी कावडीने पाणी आणून वाजत गाजत नागनाथाला जलाभिषेक घातलाय. रविवारी दुपारी सालशीत बाबा नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नागनाथाची मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. सायंकाळी नागनाथांच्या मूर्तीची वाजत गाजत गावातून शोभायात्रा छबिना काढण्यात आला. सालशीत बाबा यात्रा उत्सव म्हणजे आमच्या दुले चांदगावसाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. आमचं गाव हिंदू गावामध्ये सालशीत बाबाचे पुजारी म्हणून मुस्लिम समाजाचं सुभाणभाई पठाण अविरतपणे सालशीत बाबाची सेवा करतात आणि आमच्या या सालशीत बाबाचा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी कावडीच्या पाण्यानं गावातील मिरवणूक, दुसऱ्या दिवशी गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सालशीत बाबाला मलिदा म्हणजे त्या दिवशी छबिना निघतो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगी आगमा. महाराष्ट्रातील नामवंत असे पहलवान कुस्त्या खेळण्यासाठी आमच्या गावात येतात. आमच्या गावची परंपरा या दुले चांदगावची परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नोकरीनिमित्त विखुरलेला आमच्या गावातील प्रत्येक तरुण यात्रेसाठी आमच्या गावात येतो. यामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होऊन लेझिम तसेच काठ्या नाचविण्याचा खेळ खेळले. 3 दिवसीय यात्रेनिमित्त गावातील परगावी नोकरी करणारे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ गावात येतात, त्यामुळे परिसर गजबजून गेला होता. आमच्या गावामध्ये सालशीत बाबा देवस्थानची यात्रा असते. शनिवारी कावडीचा कार्यक्रम असतो. कावडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर रविवारी सकाळी देवाच्या मूर्तीवर पाणी पडतं. संध्याकाळी छबिण्याचा कार्यक्रम होतो. सोमवारी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होतो आणि सोमवारी संध्याकाळी 4 वाजता हंगामा सुरू होऊन नामांकित पैलवानांच्या कुस्त्या होतात. हे जागृत ठाणं आहे. हे सर्प म्हणजे पान चावलेलं असलं तरी तो उतरतो आणि साक्षांत दर्शन देतो तो साप. असं हे परंपरा आलेली मला जसं कळतं तेव्हापासूनच हे परंपरा चालू आहे माझ्या वडिलापासून आणि मी या गावचा पुजारी आहे दुले चांदगाव. सोमवारी सकाळी हनुमान मंदिरासमोर राज्यभरातून आलेल्या कलाकारांच्या विविध कलांचे प्रदर्शन हजेरांचा कार्यक्रम झाला. यावेळी कलाकारांना ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीमार्फत रोख स्वरूपात इनाम दिला गेला. दुपारी गावातील हनुमान मंदिरासमोर गावजत्रा भरली होती. तसेच गावातील सलाबत खान देवस्थानासमोरील कुस्तीच्या आखाड्यात राज्यभरातून आलेले विविध पुरुष मल्ल्यांच्या तसेच महिलांच्या कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ग्रामपंचायतीमार्फत भारुडे तसेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चालू वर्षी हमीद सय्यद भातकुळगावकर यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झालाय. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.